नमस्कार मित्रांनो, आज तारीख किती आहे रे? 23 आहे आजची तारीख आणि आता मॉर्निंगची झाली आहे 5:45. मी बिपिन मोर तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये सहसा स्वागत करीत आहे. इथं पहा छोटू मिया सब चिल्लर पार्टी हम जा रहे है. मॉर्निंग कुठं चाललो रे फिरायले? हे हा जो जिथपर्यंत रस्ता चांगला आहे तिथपर्यंत आम्ही फिरायला चाललो. त्यानंतर मग रस्त्याचं काम चाललं आहे आणि अशी हे मॉर्निंग झाली सुरू. तर मी बिपिन मोहरे आणि हे सारे चिले पाले तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये सरचं स्वागत करीत आहे. गुड मॉर्निंग बोल. गुड मॉर्निंग. हो हो हो, तू बोल ना, तू कुठं लपू राहिला? असं केले नाही तरी समजाले पाहिजे त्यांनी. 14 प्लेट बापा बापा 14 प्लेट. अबे दाद्या काय म्हणते? कायले म्हणते 7 प्लेट. अरे बापा, अबे इकडे जावं लागते आपल्याला. आपल्या इकडे अबे फिरायला आलो आपण, भांडण करायला. तू हे काय म्हणणार, मग बदनाम करायला तुले? वेळा पोट आहे तर शेट आहे. पाहिजे पैसे नाही, खाली डब्बा आहे. त्यापेक्षा जास्त मध्ये दिसू राहिलं नाही आहे माझ्याजवळ. बेज्जती नाही मॅटे. अरे बाबा चपला फेकून मारू राहिला. मॉर्निंग अशी मॉर्निंग करशील का दद्या? हा छपा चप्पल ठेव, पायात ठेव चप्पल. तू इकडे नाही बाय, तू वावर नाही का धवरा राहिला? ये इकडे, मी आहे ना. चप्पल ठेव ना राजा, तू ये अक्षा ये इकडे. असा वावरायला धावशील का मॅट आहे? डुकर आहे का तू वावरांना धवराला? ये इकडे, काय नाही करत तो. अय गोटा 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 ठेव, खाली खाली ठेव, गोटा गोटा खाली ठेव. थे मातीचे घेतले, ते तर मुरून जायचे होईल का त्याला मारले तो. काय होय ओय 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 दद्या, लहान आणि लगा तू. मग गेलेस तर प्रेम म्हणते लगा. आमच्या तर गोष्टी नाही करत आता पोट्टे. ते पाहू दे पा दद्यानं दोस्तीवर गाणं लावलं. वा वा, अशी अशी दोस्ती पाहिजे. वा वा, ये रे गली मिल. अरे अरे त्या दोस्त कोण तो? एवढं गाणं म्हणते घडी तुम जैसे बेवळो का म्हणते सार आहे म्हणते दोस्तो. अबे एवढं चांगलं त्यानं दोस्तीवर गाणं लावलं. येणं करो न करो पण अक्षा म्हणून किंवा दद्यानंच केलं. एवढी गैरी दोस्ती आहे तिची. किती वेळा आतापर्यंत अक्षर मार खाल्ला तू आजचा? तर आम्ही आमच्या स्पॉटवर पोहोचलो. अरे किती किती किलोमीटर असं नंदे अंतर आहे? हे 2 किलोमीटरचा आमचा स्पॉट आहे. इथं आम्ही फिरत फिरत येतो आणि मग इथं आलो की थोडंसं बसतो. आता जे आहे दद्दू जे आहे थोडंसा वॉर्म अप करू राहिला. याची ढेरी थोडीशी कमी करायची आहे. याची टुक टुक दद्दे इतका कम्फर्ट झोनमध्ये चालते ना. याला काय म्हटलं 10 वेळा असा असा कर, असा असा 10 वेळा करून 11 वेळा जर केलं. अरे बापा बापा असं बापरे बाप दद्द्या घट्टे दद्द्या 2-4 दिवसात. चुप बस रे, त्याला करू दे. तू तर करून नाही राहिला. तू थांब ना राजा, तू थांब ना, थांब कर. तू इकडे रे अक्षय, इकडे इकडे ना. अबे गोष्ट सांगायची इकडे ना. कर ना बे तू, तू कर ना. तू काय इकडे करू राहिला, कर ना तू इकडे. अक्षय स्वतः कर, त्याला तर करू दे. झाला झाला आता मन खुश. 7 झाल्या. हा बस दद्द्या, दद्द्यानं 2-4 जास्त मारल्या. बस थकशीन पाहिजो. तर मित्रांनो इथून मी चाललो घरी आणि मस्त दद्दूनं वर्कआउट केलं. आणि अक्षयानं माहिती आहे का व्हॉट्सअपचं स्टेटस काय टाकलाय? रन फॉर लाईफ. आणि त्याच्या धावणं जीवा राहिलं. चल घरी, मोबाईल आहे त्याच्यापाशी. बापरे ह्यावेळेस बाबू तुया एवढं वय होतं ना तेव्हा स्वतःची चड्डी नव्हती मले. अबे करत नव्हती शाळेत आम्ही बिना चड्डी, फक्त पॅन्ट घालून जात होतो. अंदर चड्डी नव्हती. ह्या पुटले पा मोबाईल आहे. तो वय कोणत्या वर्गात आहे तू? पहिलीत नाही, 5वीत आहे ना. 7वीत आहे का? हा 7वीत होती. 7वीत होती माझ्या चड्डी. 5वीपर्यंत नव्हती. 5वीपर्यंत हो तर भाई इथं बघू शकता तुम्ही मॉर्निंगचा नाश्ता चालू आहे करणं आणि ढोकळा बनवला आहे आईनं, कारण की आता मी निघून राहिलो चंद्रपूरसाठी.
तो हे पहा भाई, कोणत्या महाशयाच्या घरी आलो आपण आणि इथं ह्या टीव्हीवर पहा काय पोराला. या वर्षीची एकही मॅच आयपीएलची मी पाहिली नाही. विषय असा नाही आहे की मुंबई जिंकून नाही राहिली म्हणून. मुंबई बाहेर गेली बाहेर 7 मॅच आली. ए बेटा, ए ए थांब थोडस. आता काय राहिलं? पुढचा आयपीएलचा सीझन आमचा. पहिलं सीझन देवाले, दुसरं सीझन आमचं. देवाले दिले आता सारे मॅच. अरे दानशूर आहे भाई आम्ही, आणि त्याच्यात येणं मले मॉर्निंगला एकदम खतरनाक असा पोहा खो गहुल राहिला आहे म्हणून काही म्हणून नाही राहिलो. नाही तर मले बी चेन्नईवाल्याची खेचता येते. पण पाहिलं मागच्या वरती. हे टाक हे मेन आहे साक्षीचा चहा. काय भाऊ काय छोटू चायला छोटू चायला. ओके जी, कितना कट चाहिए? छोटू तो ये दिख रहा. अबे छोटू तो मले म्हणून राहिला होता. चलो घगराले साहेब बैठो जल्दी, आमची झोप खराब केल्याबद्दल धन्यवाद. बसा लवकर बसा, उशीर होऊन राहिला. इव्हेंट दादांना बसू दे ना, त्या समोर दादांना. काय की वाजते जा रे तू? काय की वाजते म्हटलं? मॅगी मॅगीचे बाऊला नली गेला या काय म्हणते. अमेरिक मॅगी के वाजते बाऊला दो बोले. तर आमचं इथून जे आहे चंद्रपूरचा प्रवास चालू राहिला. हिवाळ्यात जे आहे लोक मनालीला जाते, केदारखंडा जाते, हिमाचलात जाते, उन्हाळ्यात कुठे ना कुठे झाले पाहिजे. आम्ही चंद्रपूर फिरायला चाललो उन्हाळ्यात. खूप सुंदर असं किती 45 डिग्री सेल्सिअस तापमान आहे तिथं, आणि एन्जॉय करू आम्ही तिथं लाईक राजस्थान. राजस्थानात तर गेले भेटून नाही राहिलं. चंद्रपूरला जाऊ. पाणी पाणी प्यायला घेतो, तिथं नसलं तरी चालते. आहे ना, तसं पाणी घेतो तुला काम पडणार आहे. आम्ही असर्वच्या घरी आलो आहे. उर्फ तमायो मुंबईवरून आला तू भावाच्या लग्नासाठी. लय जिगरी यारी आहे. लग्नात मोठमोठे प्रोग्राम असतात त्यांचे. प्रोग्राम सर्वात महत्वाचे म्हणून देवगावला इथं नाश्ता करायचा आहे भाई आपल्याला. आणि हे जे आहे टोपी शॉर्ट पर्यंत आपली टिकणार आहे. कुठपर्यंत? चंद्रपूर पर्यंत. आणि इथं लागू राहिली भाप 40 डिग्री सेल्सिअस. काळ ना काळ काळ नाही काळच तू आता नाही काळ फटकन लवकर. एले म्हणते भावा जिगरा जिगरा काय तर जिगरा कॅमेरा समोर खाली पॅन नाही काय केसला सहा चंद्रपूर सहा चंद्रपूरात मग कुठे जायला होतो. आय लव्ह इंडिया लागलं समजा इथून. पण आयला वेळ कधी येते काकी एकटी माझी किती किलोमीटर BMW जाय ना ठाकरे का याच्या गाडीतला डिस्प्ले आणला असता जमलं नसतं काय आपल्याला गाडी तुम्ही चंद्रपूर सापडले. इथं चंद्रपुरात भाई पोचलो आम्ही. आणि पोचल्याबरोबर ह्या काय म्हणते, ह्या इथं 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 असे वाघ झोपले राहते म्हणते. हाव काय हाव हाव तुम्हाला दाखवतो व्लॉग मध्ये रात्री हे काय करू राहिला तू.
पाहुणे आहे पाहुणं आहे ना मी असं समजायला नाही पाहिजे एवढा लहान आहे का तू पॅन्ट गिंड तर घालत जाय. चंद्रपुरात 2 दिवस आहे भाई आम्ही आणि कुठे F29 आपले रूम आहे इथं इथं आमचं राहायचं खायचं प्यायचं आणि इथून आम्ही लाईन पण बंद करू शकतो. क्या यार तमायो ये यार इसका मॅनेजमेंट नाही पसंद आ रहा यार मेरे को यार मतलब यार रहना इधर है खाना उधर है शादी वो पर ये बाजू के गाँव में कोने पे रस्ते पे वागो फागे भी आते बोलते हो तो आता भाई आम्ही सगळेजण चाललो जेवायला लायबेटची बुक लागली आहे तरी आम्ही 4 प्लेट चिवडा खाल्ला तरी भूक काही गेली नाही जेवण झालं रे चिवडा भूक लागली आहे भूक तर अशा प्रकारे आम्ही चिवडा कुठे खाल्ला चिवडा थोडासा चिवडा खाल्ला पण भूक लय लागली यार चिवडा 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 यार कसर नाही काढू शकत जेवणची तर भूक पाहिजे म्हणजे जेवायला पाहिजे काही आधार नाही राहत. डेस्टिनेशन आता पुढचं डेस्टिनेशन आहे आमचं भोजनालय. डेस्टिनेशन नको सांगू माट्या ते सांग एका जागेवर अरेंज करतात डेस्टिनेशन डेस्टिनेशन अबे अबे पॅन्ट तो लग्नात आलो ना आपण किती मस्त आहे बसाय हो तर तुम्ही बघू शकता मित्रांनो एकदम खतरनाक इथचं एन्व्हायरमेंट आहे चंद्रपूरचं हे झाड आभाळ पण आहे आणि आज पाणी याची शक्यता आहे. मला एक आता लय लेट एक गोष्ट समजली की मी पोरी जिकडून नाही मला सकाळपासून मला काय वाटलं हा अरे मला काय वाटलं पोराचं लग्न आहे सांगत नाही ना अबे याला सांगत कुठं सांगितलं अबे सांगितलं माझ्या बहिणीचं लग्न आहे बहिणीचं लग्न सांगत तुला तरी बोलतो असं रम्य मला वाटलं का आम्ही पोरवाले आहे आम्ही पोरवाले रम्य वातावरण आम्ही पोरवाले आहे आणि आम्ही पुरीकडे आलो आहे पुरीवाला तू पुरीच्या मित्र काय म्हणते दादा इथं खरंच राहायचे वाघ आहे पण हे बाबा ते लिहिलं जिथं नाही नाही ना तिकडे जायला लागते घराच्या दिसण का रात्री पाहिले दिसन काय नाही फोन लागून नाही राहिला म्हणते मोबाईल काय टाकला म्हणते अरे वाटला तर भाई आता जे आहे आम्ही चंद्रपूरच्या मार्केटमध्ये चाललो मी चड्ड्या विसरलो घरी आणि थोडीशी शॉपिंग पण करायची तुला काय आणायचं हार हार आणायचे हार फुलं माझ्यासाठी चड्ड्या चिपकून आणि चिपकून पण आला हा भाई तो इथं गर्दी बॉम्ब दिसून राहिली म्हणजे चंद्रपूरमध्ये मला माहित नव्हतं एवढं मोठं शहर आहे म्हणून चंद्रपूर आणि फायनली माझ्या शॉप सापडलं मला जिथं मला चांगल्या चड्ड्या भेटल व्हेरायटी नाही माचो वाचो नाही घेत माचो वाचो अमरावती टेम्पररी 1-2 दिवसात निघून जाईन मी तर रस्त्याचीच गाडी पोरायलो होतो पण अंबादेवी सर अबे कच्चे चड्डी घे ना बेटा कपडे घेऊडे असा असा जाशीन का लग्न इसके लिए वो सस्ते वाले कपडे दिखा दो ये देखो मैंने मैंने बहुत ब्रांडेड वाला माल लिया बिस्किट स्कॉट चड्डी मराठी घेणं मेन आहे ती फॅशन मेन्स वेअर हा मी फाटली आहे ना मराठी घेणं बाई इसको चड्डी दिखाओ अभी भाई दिखाओ इसको घेणा आता नाही नाही मॅट झाला आहे ना 3 आणले सपोर्ट बाळू भाऊ कॉल इंद्रपूर मध्ये आपल्याला आपले फॉलोअर्स सबस्क्राइबर भेटले 1 मिनिट बाळू भाऊ आणि या जो आहे श्रेयस इथं फ्रेम घ्यायला आला होता महाराणा प्रतापची ना रे महाराणा प्रतापांची आणि डायरेक्ट डायरेक्ट याच्या मोबाईल मध्ये चालू जाय व्हिडिओ धन्यवाद मला माहित नव्हतं चंद्रपूर मध्ये पण असं म्हणून ओळखते मला वास्ते बंद पण खाते वाजासाठीच असते बनवा काय आहे
खास मेरे को पहचान दे क्या, मेरे को पहचान दे क्या? ओ भैया मेरे को पहचान दे क्या तुम? ओ भैया, ओ डेरी वाले भैया, ओ भैया मिठाई मिठाई कहाँ पे मिलती भैया? भाई मिठाई कहाँ पे मिलती मिठाई? फाइनली भाई मिठाई तो दुकान सापड़ लो आप ले ले चंद्रपुर मध्य मिठाई तो दुकान ना श्रेष्ठ श्रेष्ठ है ना अबे ठीक है इतना साला गया ठीक है ना ब्रांडेड आटे ना मस्त अमरावती आयला सारखं वाटतो ना आपण मेरे मम्मी को फोन लगा ना मेरे आई को फोन लगा तो आई को तो मित्रांनो इथं जाय आमची सारी शॉपिंग झाली चड्डा वड्डा घेतल्या सारा जे स्टॉक आहे भरपूर केलं आमची मिठाई राहिली ना हो मिठाई घेतली मिठाई राहिली ना हो हां यायची मिठाई राहिली या तर मिठाई विठाईची सोय लावन बट इथून मी आता डायरेक्ट आम्ही जातो आमच्या राहायच्या जागेवर हां तो भाई आता जे आहे आता आम्ही थोडा वेळ करू आराम मग करू संगीतची तयारी मग तयारी वगैरे काही नाही डान्स वान्स कोणाला येत नाही आणि डायरेक्ट डीजेच्या ह्याच्यात जाऊन कुदाचं आहे सगळे सगळे डीजे असं ना संगीत काय चार रही काय काय प्रश्नाचं चिन्ह लागलेलं आहे समोर तू श्रेष्ठ श्रेष्ठ पण ना काय असले काय मी तर भाई संगीतची प्रॅक्टिस चालू आहे पुरी नाचत आहे तो शेट आता जे आहे इव्हिनिंगचा जो संगीतचा प्रोग्राम आहे तो तिकडे होणार आहे आणि हे आम्ही अशी तयारी केली आहे महात्मा गांधीजींचा चष्मा आणि तो तिकडे ना मित्र चिकने चिकने दिसू राहिलो हो क्रीम लावला पॉन्ड्सचा हिमालयानं फेस वॉश केलं आंघोळी केली मेन म्हणजे इच्छा नव्हती तरी केली बाथरूम नव्हती तर दोघं दोघं धसू धसू केली आंघोळ एकामेकाचं अंग दिलं घासून चांगलं दिसू राहिलं गोरं इथून जे आहे आम्ही आता संगीतच्या प्रोग्रामसाठी जाईल तर भाई इकडे जे आहे बाजूनं आमचा संगीतचा प्रोग्राम चालू आहे आणि या मित्रांना म्हणजे या भाऊ लोकांना कसं काय माहीत झालं मी इकडे आहे मी फक्त एवढं स्टेटस टाकलं होतं की मी चंद्रपूरला आलो आहे पण हे ना पत्ता लावला की मी कुठं म्हणजे हा एरिया पण माहीत नाही मला हा एरिया कोणता ऊर्जानगरमध्ये मी स्टे म्हणजे 2 दिवसाचा स्टे आहे आज आणि उद्याचा आणि मी इंस्टाग्रामवरती स्टोरी टाकली होती DM पण नाही केली मी रिटर्न रिप्लायचे पण हे आले दादा हे माझ्यासाठी आणलं आहे खरंच खरं की लग्नात लांड उचलू नये तर खूप खूप आभार तुमचे तुम्हा सर्व लोकांचे किंमत भेटायला तुम्ही आले अब है जो है वो समा है तुम रह सकी तो रबा है अब है जो है वो समा है